अगदी बरोबर आहे. कारचा दरवाजा उघडून ते जे रोड शो साठी जे नागरिक उपस्थित आहेत, पर्यटक भाविक उपस्थित आहेत, त्यांना अभिवादन करत केलं जात आहे. आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर सुरक्षा व्यवस्था चोख असताना देखील पंतप्रधान मोदी यांनी दरवाजा उघडून म्हणजे कारचा दरवाजा उघडून लोकांना अभिवादन केलं आहे. नक्कीच ही मोठी गोष्ट म्हणावी लागेल की म्हणजे रोड शो साठी जे कोणी लोक उपस्थित आहेत त्या सगळ्यांना पंतप्रधान अभिवादन करतायत. साधारणतः अजून 5 ते 6 मिनिटं लागू शकतात त्यांना रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दाखल होण्यासाठी. मात्र अयोध्येमधला हा रोड शो जो आहे तो जवळपास 15 किलोमीटरचा असणार आहे. संपूर्ण परिसर हा सजवण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूला फुलांची सजावट करण्यात आली आहे. रस्त्यांची साफसफाई असेल किंवा सुरक्षेची व्यवस्था असेल या सगळ्याचा आढावा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सगळ्या यंत्रणा प्रशासन घेत होतं. त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत अयोध्येमध्ये आणि आता त्यांचा रोड शो सुरू आहे. महत्त्वाचं हेच आहे की रेल्वे स्टेशनची पाहणी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे विमानतळाजवळ ज्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे त्या ठिकाणी ते दाखल होतील आणि तिथं त्यांचं भाषण देखील होणार आहे. त्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं देखील भाषण होणार आहे. आत्ता आपण पाहतोय अजूनही पंतप्रधान हे कारमधून खाली उतरलेले नाहीत, मात्र चालत्या गाडीमधूनच दरवाजा उघडून त्यांनी लोकांना अभिवादन करायला सुरुवात केलेली आहे. आजूबाजूला जर आपण पाहिलं तर SPGची जी सिक्युरिटी आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी तैनात आहे. सगळ्यांच्यावर लक्ष खरं तर ठेवलं जात आहे, कारण कुठल्याही सुरक्षेबाबतची गंभीर चूक होऊ नये यासाठी उत्तर प्रदेश पोलीस, SPG, त्याचबरोबर इतर यंत्रणा, मग CRPF असेल, CISF असेल, यांच्या वतीने करण्यात आली होती. आपण जर पाहिलं तर ज्या मार्गावरून आता मोदी जात आहेत त्या दोन्ही बाजूला खरं तर भगवे कापड लावण्यात आलेलं आहे. झेंडे उभारण्यात आले आहेत, भाजपचे झेंडे देखील त्यामध्ये आहेत, राम जन्मभूमी ट्रस्टचे देखील झेंडे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि हा रोड शो पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे रेल्वे स्टेशनवर दाखल होतील. तिथं ते रेल्वे स्टेशनची पाहणी देखील करतील. मी सांगितल्याप्रमाणे प्रचंड म्हणजे 15,000 कोटींचा जवळपास जी विकास कामं आहेत त्यांची आज उद्घाटनं पंतप्रधान मोदी हे करणार आहेत. त्यामुळे एक विकास असेल, म्हणजे विकास तर होणारच आहे उत्तर प्रदेश राज्याचा संपूर्ण, पण उत्तर भारतासाठी देखील एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल, कारण अयोध्या ही आता श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशभरातच नाही तर ते जगभरात पोहोचणार आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. मग रोजगार या ठिकाणी त्याला चालना मिळू शकते, पर्यटनाला चालना मिळू शकते, स्थानिक लोक जे आहेत त्यांना देखील मोठे रोजगार व्यवसाय उपलब्ध होणार आहे. त्यामुळं विकासात्मक एक पाऊल हे म्हणावं लागेल की पंतप्रधान मोदी आज विमानतळाचं आणि रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करतायत, त्याचबरोबर राम मंदिराचं 22 तारखेला उद्घाटन करतायत. नक्कीच संदीप, आपण पाहतोय की 22 तारखेला जरी मुख्य कार्यक्रम होणार असला तरी आजचा हा जो सोहळा आपण पाहतोय, मोदी येत आहेत, विकास कामांचं लोकार्पण होणार आहे, पायाभरणी जी आहे ती केली जाणार आहे, रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे, विमानतळाचं उद्घाटन होणार आहे, हा कार्यक्रम म्हणजे फक्त एक झाकी आहे असंच म्हणायचं का? अगदी बरोबर आहे. खरं तर हा कार्यक्रम म्हणजे केंद्र सरकारसाठी महत्त्वाचा तर आहेच, पण भाजपासाठी आणि हिंदुत्ववादी संघटनांसाठी देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे. आज ज्यावेळा मोदी दाखल झाले अयोध्येमध्ये, खरं तर त्यांच्या रोड शोला इतकी गर्दी आहेच, पण ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी देखील लोकांनी मोठी गर्दी केलेली आहे. त्यामुळं एक प्रकारे हे शक्तीप्रदर्शन जे आहे ते पक्षाच्या वतीनं देखील त्यांच्या केलं जात आहे. अयोध्या नगरीमध्ये प्रत्येक घरावर खरं तर भगवा झेंडा लावलेला आहे, भाजपचा झेंडा देखील पाहायला मिळतोय, फुलांची सजावट आहे, रस्ते सगळे स्वच्छ केलेत. मोदींच्या दौऱ्यामध्ये कुठलाही कसर राहणार नाही याची पूर्णपणे दक्षता भाजपनं असेल किंवा स्थानिक प्रशासनानं असेल त्यांनी घेतलेली आहे. अजूनही पंतप्रधान मोदी यांचा रोड शो जो आहे तो सुरूच आहे. आजूबाजूला आपण पाहतोय म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 40 छोटे छोटे स्टेज तयार करण्यात आले आहेत, ज्यामधून ते कलाकार नृत्य सादर करतायत, त्यांची कला सादर करतायत आणि पंतप्रधान मोदी यांचं स्वागत देखील ते त्यांच्या मार्फतच केलं जात आहे. रोड शो सुरू झाल्यापासून दोन्ही बाजूला दुतर्फा आपल्याला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, प्रतिसाद मिळतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संपूर्ण रोड शोला. आणि हा रोड शो झाल्यानंतरच ते रेल्वे स्टेशनला पोहोचतील आणि पुन्हा ते विमानतळावर येतील. कृषाली, श्रीरामांचं मंदिर हे जरी अयोध्येमध्ये होत असलं तरी याचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, कारण अवघ्या आता 23 दिवस शिल्लक राहिलेले आहेत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापनेसाठी. आणि संदीप, जर आपण पाहिलं तर ह्या 15 किलोमीटरचा रोड शो ज्या ज्या चौकातून जातोय, ज्या ज्या रस्त्यावरून जातोय, त्या रस्त्यांना सुद्धा एक विशेष महत्व आहे. आणि खास करून जर आपण पाहिलं तर लता मंगेशकर चौक,
अगदी बरोबर आहे वृषाली, काही वेळापूर्वी आपण टी व्ही 9 प्रेक्षकांना लता मंगेशकर चौक कशा पद्धतीनं सजला याची दृश्य दाखवली होती. त्या ठिकाणी एक विना ठेवण्यात आलेली आहे आणि त्या ती विना देखील सजवण्यात आलेली आहे. त्याच ठिकाणी आता पंतप्रधान मोदी हे दाखल होणार आहेत. तिथं ते कदाचित सेल्फी घेऊ शकतात, कारण काल त्याच ठिकाणी म्हणजे लता मंगेशकर चौकामध्येच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील त्या ठिकाणी सेल्फी घेतला होता काल. त्यामुळे आत्ता काही वेळातच पोचलेले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो लता मंगेशकर चौकामध्ये पोचले. जरी लता मंगेशकर या महाराष्ट्राच्या असल्या म्हणजे महाराष्ट्राच्या कन्या असल्या तरी त्यांचे फॅन्स आपल्याला माहित आहे संपूर्ण देशभरात आहेत, जगभरात आहेत. मात्र त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावानं अयोध्येमध्ये एखादा चौक असणं आणि तो चौक पूर्णपणे सजवला जाणं, भली मोठी विना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि तो सेल्फी पॉईंट देखील आता इथून पुढं म्हणून त्याचा म्हणजे विकास केला जाणार आहे. त्याच ठिकाणी पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा आता पोहोचणार आहे. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर आतापासूनच देशभरातले जे भाविक आहेत ते अयोध्येमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. मी गेले 5 ते 6 दिवस अयोध्येमध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातले देखील मोठ्या प्रमाणात आलेले भाविक मला भेटले. बरेच जण जे मराठी बोलत होते म्हणजे देशभरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सगळेच भाविक जे आहेत ते आतापासूनच यायला दाखल झाले आहेत. साधू संत जे आहेत ते देखील यायला सुरुवात झाली आहे. आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर अजूनही पंतप्रधान मोदी यांचा रोड शो जो आहे तो सुरूच आहे. काही वेळातच ते लता मंगेशकर चौकामध्ये आता पोचणार आहेत. त्यांच्या गाड्यांचा ताफा पोचू शकतो आणि दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर बॅरिकेडिंग तर केलं नाही, मात्र बॅरिकेडिंगच्या पलीकडं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. काही जण सेल्फी घेत आहेत, काही जण व्हिडिओ शूट करत आहेत, काही जण फोटो काढतायत मोदींच्या गाड्यांच्या ताफ्याचा. त्याचबरोबर मोदींनी देखील कारचा दरवाजा उघडून सर्वांना अभिवादन केलेलं आहे. त्यामुळं महिला असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक असतील यांची एक मोठी गर्दी जी आहे ती या रोड शोच्या निमित्तानं पाहायला मिळते. मी सांगितल्याप्रमाणे भाजपसाठी प्रामुख्यानं हे एक प्रकारचं शक्तीप्रदर्शनच आहे असं म्हणावं लागेल, कारण त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. आत्ता गाड्यांचा ताफा अजूनही अयोध्येमधल्याच रस्त्यांवर आहे, अजूनही ते रेल्वे स्टेशनपर्यंत पोचलेले नाहीत. मात्र 40 पेक्षा जास्त गाड्या ज्या आहेत त्या या ताफ्यामध्ये आहेत. काल या सगळ्या म्हणजे त्याची जी रिहर्सल आहे ती देखील काल केली गेली होती, कारण सुरक्षेत कुठली चूक राहू नये याची खबरदारी खरं तर वृषाली पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांनी घेतलेली आहे. दोन्ही बाजूनं जे लोक थांबलेले आहेत त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर पुष्पवृष्टी देखील केली जाते. नक्कीच संदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर आपल्या घरामध्ये ज्या वेळेला शुभकार्य असतं, लग्नकार्य असतं, त्यावेळेला ज्या पद्धतीनं सभा मंडप किंवा हॉल आपण सजवतो, फुलांनी सजवणूक झालेली असते, तर तशीच सजवलेलं आहे आज अयोध्या नगरीला. अगदी, आणि अयोध्या नगरीच केवळ नटली असं नाही तर तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय भाव दाटून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण काहीच दिवसामध्ये, तब्बल 23 दिवसामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा इथे होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये हा सगळा सोहळा घडतोय याचा एक विशेष आनंद इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या साधू संतांना आहे. साधू संत सुद्धा आपल्या आजूबाजूला उपस्थित असलेले पाहायला मिळतात आणि संपूर्ण देशभरातील आपण बघतोय की वेगवेगळ्या राज्यांची जी संस्कृती आहे ती संस्कृती दाखवण्याचं काम या 40 वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जी व्यासपीठ आहे त्यातनं सुद्धा पाहायला मिळत आहे. 40 मंच उभारण्यात आलेले आहेत आणि या 40 मंचांवरून आपल्याला आपल्या देशाची संस्कृती जी आहे ती पाहायला मिळणार आहे. विविध कलाकारांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे, म्हणजे जवळपास 1400 कलाकार आपली कला जी आहे ती या ठिकाणी सादर करणार आहेत. आणि जे मंच उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणाहून जो रस्ता जातोय हा 15 किलोमीटरचा रोड शो जो आहे तो पंतप्रधान मोदींचा सध्या सुरू आहे आणि वेळापत्रकानुसार सध्या तरी सर्व कार्यक्रम जे आहेत ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या धाम जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. अगदी, आणि अयोध्या धाम जंक्शन हे उद्घाटनासाठी सज्ज असणार आहे, कारण पुनर्निर्माण त्याचा जे आहे, पुनर्विकास जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्यासाठी सुद्धा मोठा खर्च करण्यात आलाय, कारण येत्या काळात केवळ भारतातनंच नव्हे तर भारताच्या बाहेरूनही लोक येणार हे लक्षात घेऊन ही सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण बघतोय आधी गाडीत बसून प्रत्येकाला अभिवादन करत होते, मात्र आता नागरिकांचा उत्साह पाहून नरेंद्र मोदी हे सुद्धा आपल्याला अगदी दरवाजा उघडून सगळ्यांचं अभिवादन स्वीकारताना पाहायला मिळत आहेत. कारण सगळ्यांचा उत्साह जो आहे तो आत्तापासूनच शिगेला गेलेला आहे. वृषाली, श्रीरामांचे भक्त हे फक्त आपल्या देशामध्ये नाहीये तर जगभरात आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला अयोध्येमधलं राम मंदिर हे सर्वसामान्यांसाठी खुलं होईल त्यावेळेला श्रीरामाच्या दर्शनासाठी जगभरातले राम भक्त जे आहेत ते अयोध्या नगरीमध्ये येतील आणि हेच ओळखून भव्य दिव्य असं रेल्वे स्टेशन, त्याच्यानंतर एअरपोर्ट, त्याचं लोकार्पण मोदींच्या हस्ते आता काही वेळातच होणार आहे. अगदी, आणि अधिक माहिती घेतोय आपण आमचे प्रतिनिधी
संदीप राजगोळकर यांच्याकडनं. संदीप, आपण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघत आहात अयोध्येमध्ये हळूहळू ओघ जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. केवळ उत्तर प्रदेशातूनच नव्हे तर भारतभरातनं नागरिक, जसं तुम्ही आत्ता सांगितलं, इथे उपस्थित आहेत आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह संपूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत असेल. भलेही हा भाजपचा रोड शो आहे असं जरी म्हटलं आपण एकीकडे, तरी नागरिकांचा उत्साह कसा आहे? अगदी बरोबर आहे, नागरिकांचा प्रचंड उत्साह आहे. कारण आपण मी सांगितल्याप्रमाणे प्रज्ञा, अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिर होणं ही धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. जरी राजकीयदृष्ट्या राजकीय पक्षांसाठी जरी असली तरी ती धार्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाची होती. दुसरं महत्त्वाचं, फक्त हिंदू धर्मातच नाही तर आता आपल्याला माहीत आहे मुंबईमधून मालेगावमधून देखील मुस्लिम युवती ज्या आहेत त्या चालत अयोध्येकडे निघालेल्या आहेत. त्यामुळं सर्व धर्मीयांमधलेच भारतीय नागरिक जे आहेत ते श्रीरामाला.